Hi guys, so we have decided to go fishing today and I'll be accompanied with भरपूर मच्छी घेऊन येऊ. शुअर. अच्छा हा साई दादा ज्याच्यावर मम्मी बोलते कधी कधी. असा कोयता कर आणि सई इकडे. अरे बापरे काय म्हणतो ये मारू नका. अरे काय बरा ना. अरे हॅलो. पाण्याच्या मध्ये जाताना त्याच्या जस्ट थोड्याशा पुढपर्यंत दिजे आपलं संपतात. अच्छा एवढं आहे. खोल आहे बापा खूप. एकदम डीप आहे. हा ते तर पुढे एकदम डीप आहे. कांबळी मध्ये घर आहे बघा. आपला साखर स्लोप बांधला. हा 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 बरोबर. कोण विष्णू कांबळी. विष्णू कांबळी. सो कॉम्पिटिशन आहे. ऍड बघू आता पहिलं कोणाला भेटणार. डॅडा कॉम्पिटिशन आहे. तुला किती तरी पण कॉम्पिटिशन आहे. कोण किती जास्त पकडणार हा कॉम्पिटिशन आहे. नाव सांग तुझं. तुला तुझं नाव नाही माहित. मंथन प्रशांत आंबोळकर. अरे मंथन. चलो मंथन आपल्याला मस्त उडी मारून दाखवणार आहे. सूर मारा. चल मंथन सूर मार. पप्पा त्याला गाईड कर. तू सूर मार. सूर मार. एक दोन. तू चप्पल घालून कस जातो बाहेर. तुझं जरा इंटरव्ह्यू घेते ये इकडे. चप्पल मारून हे होत ना पाणी पिशील. कुठून मारेल. एक दोन तीन. अरे दहावी दिला तू आता. एक दोन तीन काय मग दहा नऊ. रेडी स्टेडी गो. खूप मोजायचं. तो काढेल व्हिडिओ. तो तयारच आहे कधीपासून. बघ ना त्याला. एक दोन तीन. किती आले. तुझं का नाव. स्टॅमिना कमी होत चाल. नाव काय तुझं. आणि तुझं. कनिष्का. तुम्ही इकडेच राहतात का. मुंबई वरून. मुंबई वरून आले. ए ए तुझ्या हातात ठेव रे. अरे खेकडे. खेकडे कुठे आहेत.
पार्के पार्के तो बाहर ते को गान तो तो आवाज नाही पटकन आत मध्ये जायला तू घाबरत नाही ना जाऊ दे आता बघूटीवर अच्छा मला वाटतं ते शेल म्हणजे त्यांचं पार्ट आहे पार्ट ते संरक्षण भिंत हे बघा चाललं आता बघ आले काढली बघ हा मग दीदी ते शेल म्हणजे त्यांचं पार्ट आहे त्यांचं होम आहे ते होम नाही बॅक बॅक आहे त्यांची आणि ते ब्ल्यू कलरचे आहेत ना का डॅडी थोडे पाणी तिकडे आहे डोळे आहेत ना त्यांना ते वास्तूच हे करतात ना वास्तूच त्याला शंख वापरतात हे दुसरे पण येतात ते कवड्या वगैरे ते आता देवीला तर कवडे घालतात ना ते पण वास्तूच्या नाही घालतात मागे बघा काय शाणा आहे मी रेकॉर्डिंग करायला गेली डोंट नो कधी इट्स गोइंग टू हॅपन कारण आमचे घरचे आम्हाला मारून टाकतील ऍटलीस्ट वन फिश फॉर अ डे पॉट्टी करून जात आहेत का ते खेकडे रस्सी बांधून ठेव ना दीदी पप्पा आपल्याला का नाही भेटत खेकडे काय माहिती आलं ना भरतीला टाकलं पाहिजे आपण लेट आलोय ऍक्च्युली उद्या परत यावं लागेल फिशिंग करायला रात्री आणावं लागेल पुन्हा घरात ठेवलं तर बोंबाऊ करते बायका मम्मी तुझी आता जास्त बोंबाऊ करेल सो इतिहास गवाह आहे की सगळे पुरुष आपल्या बायकांना घाबरतात तसं आमचं डॅडी कमी घाबरतो पण घाबरतोय हे कळलंय मला मम्मी बोंबा बोंब करेल या आमच्या मम्मीला खूप आवडेल जर तिचा नवरा तिला घाबरतोय तर राईट राईट ॲट द एंड आम्ही एवढ्या तास थांबले पण आम्हाला एक पण फिश मिळालं नाही आहे अँड डॅडी वॉज ॲक्च्युली ट्राईंग ऑन डिफरंट डिफरंट स्पॉट्स म्हणजे पहिला त्यांनी या स्पॉटवर ट्राय केलं या स्पॉटवर ट्राय करून मग तिकडे पुढे गेला आणि तो हळूहळू असं पुढे गेला बिकॉज आता काय ओटी आली ना तर म्हणून जास्त फिशेस नाही आहेत पण त्यांनी खूप सारे स्पॉट्स ट्राय केले आणि त्याला अजून पण एक पण मिळालं नाही सो दॅट्स वाय आम्ही डिसाईड केलं का आता वाईंड अप करूया बिकॉज आम्ही दुसऱ्या प्लेसवर पण फिरायला जाणार आहेत तर आता वाईंड अप केलं आहे आणि आम्ही फिशिंग पण कॅन्सल केलं आहे आतासाठी आणि मग आम्ही उद्या परत येणार आहेत ॲक्च्युली उद्या एक फंक्शन आहे सो लेट्स सी हाव इट वर्क्स जर उद्या सगळं व्यवस्थित असेल देन वील गो टू द गो फॉर फिशिंग फर्स्ट अँड देन आम्ही ते फंक्शन्स अटेंड करू लेट्स सी हाव इट वर्क्स डॅड ॲक्च्युली थोडे यु नो काइंड ऑफ त्यांना फिशिंग खूप जास्त आवडते आणि ते कधीपासून याचे प्रेप्स करत होते ते आका बनवण्यापासून आणण्यापासून त्यांची खूप इच्छा होती पण ठीक आहे आता आम्ही अजून एक स्पॉट ट्राय करतो आहे ॲक्च्युली बट इफ तिकडे पण नाही झालं तर आम्ही गिव अप करणार आहे अँड देन आम्ही उद्या परत फिशिंग करायला येणार सॉरी उद्या नाही उद्या आमच्या इकडे एक फंक्शन आहे गोंधळ म्हणून सांग गोंधळ आहे मोठं भवानी माते भवानी मातेचं गोंधळ यू
ऑल्सो कमिंग पण आमच्याकडे काय नाही ह्याला फक्त वास आहे पप्पाने आत्रे लावलेले त्याचे वास पडा वास करता बोलतो एवढी डुकर होती काय म्हणतो अंड्याच्या घरात चार होती काय म्हणतो काला डुकरी गेली ही थांबली पाणी भरले ना पोरा थांबले येते कशी नंतर मग पाणी वाटलं तशी गेली ती लाईनीत वर गेली वर गेली काय माहिती सकाळ 7 वाजता काय म्हणतो काय कावडंग घ्यायला आलायत आम्ही कावडंग माझी पण भूक होती काय म्हणून सांग माझी पण शूटिंग काय विचार नको आपली भीती धरून जाऊया आता शान घ्यायचं खाली नाही ना आता यामध्ये हात घालणार आहे पप्पा हो मग कोण म्हणजे माझी बहीण ना यांना काय माहिती शेणाचा काय आता महत्व पूर्वी शेण म्हणजे बापरे आता आपले दादी झाले कोबे झाले म्हणून तुझी गायीचं शेण मग सारो खास खास तुझं वास आणि याच्यावर जेवण जायचं आता ह्यांका लादीवर जेवतो तो पोरांका पप्पा सगळे म्हणतात मी तुझ्यासारखी दिसते काय नाही मिळाला पप्पा सगळे म्हणतात आपण दोघं सेम दिसतो बघ आपण इकडे बघ आपण तुका सेम दिसतो काय ना डबी अंडे खाय नाही ही डबी काय ना अंड्यान काय माहिती नाही ओके वी लेन द ब्लॉग फॉर टुडे बिकॉज आमला का प्लॅन्स था की आम्ही मस्त जाऊ बीचवर वगैरे फिरू आणि मला तुम्हाला एक मस्त म्हणजे एक बाग आहे आमराई म्हणजे आंब्याची अनेक झाडं जिकते असतात ती पण मला तुम्हाला दाखवायची होती बट नेवर माइंड वील सी दॅट टुमॉरो इन टुमॉरोज ब्लॉग फॉर टुडे वील एंड द ब्लॉग सी यू गाईज टुमॉरो बाय